लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूले। मी पक्ष बदलल्याच्या अनुषंगाने जितेंद्र आव्हाडांनी एक वक्तव्य केलेलं आहे की पक्ष बदलणाऱ्यांची औलाद आमची नाही, म्हणजे त्यांनी म्हटलं की बाप बदलणारी औलाद मी नाही। बाप असे की माणूस पक्ष बदलतो तो एकाएकी बदलत नाही, कधी माणसाच्या समाजकारणाला गती यावी, राजकारणाला गती यावी किंवा स्वाभिमान जतन करावा या अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टीतून माणूस पक्षांतर करतो। आता बघा ना की माननीय शरद पवार साहेब पूर्वी काँग्रेसमध्ये होते, युवकपासून तर मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आले ते, नंतर समाजकारण गतिमान व्हावं, राजकारण गतिमान व्हावं म्हणून त्यांनी एस काँग्रेसची स्थापना केली, त्यांनी पुलद सरकारचं नेतृत्व केलं आणि कालांतराने औरंगाबाद मुक्कामी पुन्हा राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला। परत पुढे 1999 साली स्वाभिमानाच्याच बाबीवर त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। आता माझं जितेंद्र आव्हाडांना असं म्हणणं आहे की पवार साहेबांनी सुद्धा 3 वेळेला पक्ष बदललेला आहे, मग पवार साहेबांची सुद्धा तुम्ही गणना बाप बदलणाऱ्या औलादीमध्ये करणार आहात का? माझ्या मते प्रश्न असे की ती माणसाची एकूण गरज म्हणून माणूस पक्ष बदलतो, अशा खालच्या स्तरावर येऊन भाषा करणं योग्य नाही असं मला वाटतं।